नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीने. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिलाय. 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही असं नार्वेकर म्हणाले. शिंदेचे 16 आमदार पात्र आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी हा निकाल दिला. उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार देखील पात्र आहेत असा निकाल नार्वेकरांनी दिलाय. शिवसेना शिंदेचीच गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड योग्य असल्याचं नार्वेकर म्हणाले. तर निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. शिंदेच्या हकलपट्टीचे अधिकार ठाकरेंना नाहीत असं मुख्यमंत्र्यांबाबत राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मूळ प्रश्न होता की राजकीय पक्ष कोणाचा, तो राजकीय पक्ष कोणाचा, कोण कोणता गट रिप्रेझेंट करतो या संदर्भातलं आपण रेकग्निशन दिलं आहे आणि त्यानंतर त्या गटाच्या प्रतोदालाही आपण रेकग्निशन दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे? भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे. सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत. गव्हर्नरची केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे. गव्हर्नरला बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आत्ता बसलेले 150 शहाणे. आणि सामान्य माणसाचा ह्या संसदीय लोकशाही सिस्टमवरती निश्चितपणे विश्वास वाढतो. विधिमंडळाकडे दोन्ही गटाकडून याचिका आलेली होत्या असं वाटत होतं की कोणतंही अपात्र होईल, परंतु दोन्ही गटातले आमदार जे आहेत पात्र झालेले आहेत, त्यामुळे तो संभ्रम नेमका काय? अपात्रासाठी निर्देश. एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी फिल्टर्स आहेत. सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ज्या गटाचा आहे त्याचाच व्हीप आपल्याला रेकग्नाईज करायला लागतो. तो व्हीप रेकग्नाईज झाल्यानंतर तो व्हीप योग्यरित्या दिला गेला आहे का हे बघायला लागतं. पूर्वी 60 वर्षापूर्वी ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्या शिवसेनेची मालकी भारतीय जनता पक्षानं नेमलेली एक व्यक्ती करणार का, निर्णय घेणार का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोरमंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? जनता ठरवेल आता काय ते. पण ज्यांनी हे निर्णय दिले, जे आज फटाके वाजवत आहेत, त्यांच्या मोरक्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखी होईल हे लक्षात घ्या. लोक त्यांना सोडणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल, योग्य धरला असेल, रेकग्नाईज केला असेल, तरी त्या तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं. आणि मी माझ्या रुलिंगमध्ये, माझ्या फाइंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलं आहे की भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही. कोई टेक्निकल मुद्दा नहीं है. टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है. कौन एकनाथ शिंदे? कोई एकनाथ शिंदे? कौन भरत गोगावले? उनके औकात क्या है? कौन विधानसभा स्पीकर? वो तय करेगा. 40 MLA निकल गए तो पार्टी उनकी हो गई. विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है, वहाँ क्या बहुमत है, ये तय करने का शायद उनको अधिकार है. कि विधानसभा में 40 लोग 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए, उनके पास बहुमत नहीं, यहाँ की पार्टी उनकी हो सकती है. लेकिन पूरी पार्टी शिवसेना उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है. घाईत बोलण्यापेक्षा मी जो निर्णय दिला आहे तो संपूर्णपणे वाचावा आणि त्याचं आकलन केल्यानंतर त्यांना तो समजेल अशी मला खात्री आहे आणि तो समजल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल असा मला विश्वास आहे. बघा, निकष काय बदलत नाही, निकष जे आहेत ते तसेच राहतात, परंतु प्रत्येक केसच्या फॅक्ट्सवरती आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. त्यामुळे इतर जे प्रलंबित याचिका आहेत त्यांच्यात जर का असेच फॅक्ट्स असतील तर निर्णय आपल्याला तसा घेता येईल, परंतु फॅक्ट्स वेगळे असतील तर निर्णय आणि निकष वेगळे होऊ शकतात. आप चाहे कितनी कोशिश करो, एक गुजरात की लॉबी कितनी भी कोशिश करो,
आप कितना भी खोके लेके आओ शिवसेना खत्म नहीं होगी। आमच्या रक्ता रक्तामध्ये शिवसेना आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही। आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही। आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत। हे आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या। एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला, तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही। एकनाथ शिंदे, या निर्णयात आपण, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळ्या कायदेशीर तरतुदींचं पालन केलं आहे, त्यामुळे हा निर्णय अत्यंत शाश्वत आणि सस्टेनेबल असा निर्णय आहे। आणि मला खात्री आहे या रिझन्ड ऑर्डरमधनं, जस्टिफाईड ऑर्डरमधनं आपल्या भारतातील संसदीय लोकशाही अधिक बळकट होईल। आम्हाला घटना सांगू नका, ऐका ना, या एकनाथ शिंदेने कुठली घटना आणली आहे? मग घटना एकनाथ शिंदेने लिहिली का? भरत गोगावलेने लिहिली आहे? कोणाची घटना? कोण सांगतायत? विधानसभा अध्यक्ष कोण ठरवणार? तुम्ही काय सांगताय मला? राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतलेले निर्णय, राष्ट्रीय कार्यकारिणीनेच पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात। हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल, मुळात त्यांचं निकालपत्रही दिल्लीहून टाईप करून आलं, हे त्यांनी दिलेलं नाहीये। आजचा विजय बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय आहे। आजचा विजय, आजपासून रामराज्याची सुरुवात आहे। आजचा विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार, तर मताच्या पेटीतून जन्माला येणार। आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय की लेजिस्लेचर पार्टी, विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली। प्रभू श्रीराम का नाम लेने का ये लोगों का अधिकार नहीं है। प्रभू श्रीराम, दशरथ राजा अपने पिता के लिए वनवास चले गए और ये लोगों ने अपने पिता बाळासाहेब ठाकरे, राजनीतिक पिता बाळासाहेब ठाकरे की शिवसेना को वनवास में भेजने का काम किया है, भारतीय जनता पार्टी के गुलाम होकर।